जव्हार तालुक्यात विविध ठिकाणी पर्यटन स्थळं आहेत. काही ठिकाणी पर्यटकांसाठी सुरक्षेची व्यवस्था आहे, तर काही ठिकाणी अतिशय भयानक आणि धोकादायक आहे. त्या ठिकाणी संबंधित विभागानं कुठल्याही सुरक्षेची व्यवस्था केली नाही. त्यातील एक काळ मांडवी धबधबा आहे. काळ मांडवी धबधब्याचे वॉटरफॉल यूट्यूबवरील स्टोरीचा पाठलाग करत मुंबई जोगेश्वरी इथले एक तरुण मशीउद्दीन सलाउद्दीन खान आणि त्याच्यासोबत तीन तरुण मित्र फिरायला गेले. जेव्हा ते चार तरुण काळ मांडवी धबधब्यासमोर आले तर अक्षरशः बघून घाबरले. हे काय आहे? आपण यूट्यूबवर बघितलं ते किती सुंदर होतं आणि हे किती भयानक आहे. आता प्रश्न पडला, करायचं काय? मुंबईवरून बसमध्ये 5 तास प्रवास करून जव्हार बस स्टँडला आलो. तिथून जव्हार ते झाप बस पकडली, काळ मांडवी फाट्यावर उतरून तिथून 4-5 किलोमीटर पायी चालून जंगलात काळ मांडवी इथं पोहोचले. आता समोर भयानक दृश्य होतं. पुढे जाऊ की मागे जाऊ काय करावं सुचत नव्हतं. लांबून आले होते, करणार काय? पुढे गेले, खालती उतरायला घाबरत होते कारण खाली जायला कुठलाच आधार नव्हता. जीव मुठीत घेऊन कसरत करून कसं तरी खालती पोहोचले. पाण्यासमोर आले आणि निसर्गाची मजा घ्यायला सुरुवात केली. फोटो काढत असता चिकण्या दगडावरून मशीउद्दीन सलाउद्दीन खान यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. पाण्याच्या प्रवाहामुळं पाण्यात वाहून गेले. त्यांना वाचवणार कसं? कोण? तिथं काहीच सुरक्षेची व्यवस्था नाही, पर्यटकांच्या मदतीसाठी कोणीच नाही. शेवटी एका 17 वर्षीय तरुणाला यूट्यूबचा पाठलाग करत असलेल्या निसर्गाच्या ठिकाणी जीव गमवावा लागला. पुढे त्याचा शोध सुरू झाला. जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे स्वतः, पोलीस उपनिरीक्षक अनिल दिघोडे, उपनिरीक्षक खादीसाहेब, पोलीस नाईक राठोड सर, पोलीस हवालदार शंकर पढेर, पोलीस हवालदार राजू नेहरे, पोलीस नाईक दिनेश भोईर, पोलीस शिपाई संजय दराडे, पोलीस नाईक हेमंत दामशे, पोलीस हवालदार प्रदीप विटकर यांच्यासोबत आपटाळा ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास पागी, स्थानिक गोताखोर सुरेश बारकू, स्थानिक आदिवासी बांधव अशा प्रकारे सर्वांनी दिवसरात्र काळ मांडवी धबधब्याच्या परिसरात 24 ते 28 तास मेहनत घेतली. 2 दिवसानंतर पाण्यात बुडालेला इसमाचा प्रयत नदीतून बाहेर काढण्यात आला. या नदीतून स्थानिक आदिवासी बांधवांनी जवाहर पोलिसांच्या मदतीनं 1000 ते 2000 फूट डोंगर चढून अतोनात परिश्रम घेत त्याला रस्त्यावर आणलं. पोलिसांनी त्याला जवाहर कुटीर रुग्णालयात दाखल केले. सरकारी दवाखान्यात डॉक्टर राजगुरू यांनी त्यांचं पोस्टमॉर्टम केलं. जव्हार पोलिसांनी पंचनामा करून कायद्याच्या चौकटीत सर्व पेपर तयार करून मुंबईवरून आलेले त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात प्रेत दिले. जव्हार पोलिसांनी स्थानिक आदिवासी बांधवांच्या या कामगिरीमुळं संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. काळ मांडवी धबधबा लांबून देखावा सुंदर, मात्र त्या ठिकाणी संबंधित विभागानं कुठल्याही प्रकारे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था केली नाही. गेल्या वर्षभरात या ठिकाणी 9 पर्यटकांचा मृत्यू झालाय. जव्हार शहरातील 5 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय आणि म्हणूनच ग्रामपंचायत आपटाळी, संबंधित विभाग, जिल्हाधिकारी पालघर आणि जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी विशेष लक्ष देऊन पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी. जोपर्यंत सुरक्षा व्यवस्था होत नाही तोपर्यंत प्रशासनानं आणि पोलीस विभागाने या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी करावी, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक करतायत. जव्हारवरून जहीर शेख यांचा स्पेशल रिपोर्ट.